sabi na mo lang, hold up. Hey, Gabi! मॅडम सारखे ग्रहपाठ देते, मज्जाच करू देत नाही. अरे मग करायचं नाही ना. अरे नाही केला तर कोंबडा करून बाहेर उभं करते. अरे आपला तर रविवार हक्काचा असतो यार. हो ना. अरे पण ते नोटबुकच काया करण्यात जातो. तुम्ही किती मज्जा करता यार. अरे मला तर वाटतं ती नगरपालिकेची शाळा बरी, सगळे मुलं मज्जा करतात. अरे मला तर वाटतं मस्त मंजिरी सोबत फिरावं, तिच्यासोबत गडगड गप्पा माराव्या. म्हणजे आपलं. म्हणजे आपलं काय. अरे मज्जा रे. तिचा बाप आर्मीत आहे म्हणे. आणि तिच्या बापाकडे आर्मीची बंदूक आहे म्हणे. अरे पण मी नाही घाबरत. आता मी ठरवलंय. काय ठरवलंय. अरे या रविवारी ग्रहपाठच नाही करायचा. अरे मग टीचर मारेल ना. अरे सोमवार शाळेत बी नाही जायचं, म्हणजे टीचर मारणार पण नाही. अरे मला काय करायचंय शाळा शिकून. आमचा तो पुण्याचा शिकला होता, नाही शिकला होता, कुठल्या तरी आय टी कंपनीत होता म्हणे. बॅरपोक्सा आला, पाचव्या मजल्यावर उडी मारली. कशामुळे. अरे एका पोरीनं लग्नाला नकार दिला म्हणून. अरे एक सोडून गेली तर दुसरी मिळाली असती ना. अरे तो प्रेम करत असेल ना, त्यासाठी मुलं काही करायला तयार असतात. बरोबर आहे. मग मला एका प्रश्नाचं उत्तर सांगा. घरी आपली आई आपल्यासाठी छान छान स्वयंपाक करते, आपल्याला खाऊ पिऊ घालते, मग ते काय असते. आपली बहीण रक्षाबंधनाला आपल्याला राखी बांध, आपल्या बर्थडेला छान छान गिफ्ट सुद्धा आण, मग ते काय असते. बरोबर. आणि आपले वडील, अरे आपल्यासाठी कष्ट करत असतात, आपल्या शाळेसाठी सगळी फी भरण्यापासून तर सगळ्या पैशाचा खर्च ते करत असतात, मग ते काय असत. ऑफकोर्स प्रेमच असते. मित्रांनो, हे प्रेम जसे ते आपल्यावर करतात तसे आपण सुद्धा त्यांच्यावर केले पाहिजे. आणि ते करत असताना मध्येच आपलं जीवन संपवणं म्हणजे पाप असतं. जीवनावरून आठवलं, तुम्हाला कर्ण माहित आहे. कर्ण बरोबर, महाभारतातला कर्ण. एकदा कर्ण आणि त्याचा मित्र अश्वत्थामा दोघेही सकाळी सकाळी नदीच्या काठावर गप्पा मारत होते. अश्वत्थामा कर्णाला जीवनाविषयी सांगत होता की या सृष्टीमध्ये जी जी गोष्ट जन्माला येते, जीवजंतू पासून त्या प्रत्येक गोष्टीचे एक उद्दिष्ट असते. त्यावेळी कर्ण विचार करतो आणि सहजपणे अश्वत्थामाला प्रश्न करतो की समोर गवतावर मला काही दवबिंदू दिसत आहे. मग त्या गवताच्या पात्यावर जन्माला आलेल्या त्या दवबिंदूचं काय उद्दिष्ट असेल. त्यावेळी अश्वत्थामा सांगतो की तू त्या दवबिंदूकडे नीट बघ करणार,
सूर्याचे सकाळचे किरण त्या दवबिंदूवर पडतात आणि ते परावर्तित होतात. आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट तो अशा पद्धतीने करतोय की हा प्रकाश इतरांना वाटतोय. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महत्वाचे काम तो दवबिंदू करत असतो. त्यावेळी कर्ण अजून एक सहज पण खोचक प्रश्न अश्वत्थामाला विचारतो. अश्वत्थामा, त्या गवताच्या पात्याच्या खाली अजून एक दवबिंदू आहे कि जिथे सूर्याचे किरण पोहोचतच नाही, मग त्या दवबिंदूचे उद्दिष्ट काय? तेव्हा अश्वत्थामाने हास्य करतो आणि म्हणतो की त्याचेही एक उद्दिष्ट आहे. तो स्वतःला त्या गवताला जगवण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन स्वतःला संपून घेतो, म्हणजे आपले जीवन संपून दुसऱ्याला जगवत असतो. त्यामुळे ते गवत हे दिवस जिवंत राहते. आपलं जीवन इतरांना देऊन दुसऱ्याचं जीवन फुलवणं हे महत्वाचं कार्य तो दवबिंदू करत असतो आणि ते करण्यासाठी तो स्वतःला संपवून घेतो. मला वाटत तुमच्या सुद्धा जीवनाचं एक उद्दिष्ट असावं आणि ते उद्दिष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याच्या आधी आपलं जीवन संपवणे म्हणजे मोठं पाप. बरोबर आहे ना? आता आम्ही निघतो. थँक्यू. बाय 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 बाय.